तर सर नमस्कार सर किती प्राणी आहेत आता आपल्याकडे सध्या? टोटल 20 प्राणी आहेत आपल्याकडे सध्या, बारीक मोठे. बारीक मोठे 20 प्राणी आहेत का? आणि तुम्ही म्हणजे बोर मध्ये काम करताय, म्हणजे काय स्पेशल आहे बाबा बोर आणि बाकी ह्याच्यात? तसं बघायला गेलं तर बोर मध्ये बाकी ब्रीड पेक्षा आपल्याला आजार वगैरे प्रमाण फार कमी आहे आणि वजन वाढ आहे ना ह्याच्यात भरपूर. होय, म्हणजे आपल्याला वजन वाढायचं जर विचार केला तर बोर आपल्याला परवडते. हो, परवडते. आणि बोरचे तुम्ही आता किती प्राणी ठेवता आपल्याकडे? आता सध्या आपल्याकडे टोटल नग आहेत, शेळे आपल्याकडे 7 आहेत. आपल्याकडे एक मेल आहे आणि छोटे पिल्ल आहेत आपल्याकडे. आणि गाभण आता म्हणजे किती पिल्ल होते तसं काय आपल्या बोरला? काय बोरला आपल्याला 2-3 किंवा सुरुवातीला आपले पहिल्या रुपात असेल तर 1 होते त्याला, नंतर 2 किंवा 3 होतं असं होतं. म्हणजे उत्पादन म्हणलं तर बंदिस्त मध्ये चांगलं आहे का? हा, बंदिस्त मध्ये बोरला उत्पन्न चांगलं आहे. म्हणजे इतर शेळ्यापेक्षा तुम्हाला बोर बरं वाटतं? हो, बरोबर. मग आता तुमच्याकडे किती पिल्ल आहेत आता बोरची? आता आपल्याकडे सध्या पिल्ल 4 पिल्ल आहेत आपल्याकडे बोर मध्ये. पाटी का बोकड? पाटी आहेत. आता आपण बोकड सगळे सेल केलेत, एक 10-11 बोकड आपण सेल केले या वर्षात. आता छोटी एक 4 महिन्याचे ते 5 महिन्याचे. आता बोकड आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्धच नाही सध्या. होय, म्हणजे बोर मधला नाही आपल्या बोर मध्ये. हा, कारण आपलं सेल झालं. चारा काय देत आहे म्हणजे असं? आम्हाला बोर मध्ये असं भीतीच वाटतं बाबा एवढं महाग वस्तू आपण घेतोय आणि ते सांभाळायची आपल्याला झाली पाहिजे, तर खायला काय देत आहे चाऱ्यामध्ये एक सांगा. चाऱ्यामध्ये आपण मका कुट्टी आणि हत्ती घास आणि आपला भीमुगाचा पाला वगैरे असे, किंवा आपल्या वाळकीमध्ये हे देतो शावळाचा कडबा. आपला कडबा देत आहे, थोडाफार देत असाल भुसा, तूर भुसा वगैरे देतो. आणि लसीकरण? लसीकरण वर्षाला 3 आपण लसीकरण करतो, PPR, ET आणि लाळ, या 3. हा, या 3 आपण लसी करतो वर्षा. म्हणजे बोर मध्ये तरी वार्षिक उत्पादन आम्हाला सांगायचं म्हणजे वर्षाला बाबा एवढं एक 10 शेळ्यापासून किती उत्पादन येऊ शकतं बाबा, किंवा तुम्ही अनुभव बघितलेच असेल तरी वार्षिक उत्पादनात कसं आहे, म्हणजे विक्रीला काय प्रॉब्लेम वगैरे असेल वर्षाला? आता ह्या वर्षी माझं उत्पन्न 1-3 लाखाच्या आसपास गेलेलं आहे. मी म्हणजे छोटेच मेल माझ्याकडून सेल झालेत किंवा छोट्या पाटी हे सेल केलं आहे आपण, त्याच्यामुळं उत्पन्न चांगलं आहे आणि विक्रील तर सध्या तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. हा, कारण बोरला आता भरपूर मागणी आहे. आणि जर समजा कुणाला हवी असेल तर तुम्ही देऊ शकता का? हो, देतो की आपण. होय, मित्रानुसारांचा नंबर बी याच्यात आपण देऊ बरं का स्क्रीनवर, त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर. आणि माग काय सर हे बघा शिरोईमध्ये दिसतंय काय? ते आपण ईदसाठी बोकड तयार करतो. हे बोकड आता आपल्याकडे हे 2-2 वर्षाचे बोकड आहेत. आता आपण सध्या तयार ईदला चालू केली तयार करायला. आता यांचे वजन 60-70 किलोचे आसपास आहेत यांचे वजन. हो, ईदसाठी ठेवले. अजून बाहेर 2 आहेत बिटलचे. हा, हे सोजत हा सुरू आहे. बाहेर बिटलचे 2. आणि साध्या शेळ्यांना ठेवतो तुम्ही अजिबात? साध्या शेळ्यांना काय होतं की जरा अडचण येते की बंदिस्त करताना त्यांना फार अडचण येते, त्यांना कसं बाहेर फिरायची सवय असते. म्हणजे बंदीसाठी खरं म्हणजे बोरच चांगलं? हा, बोरच चांगलं. बाकी कशाचा उपयोग नाही? बाकी ब्रीड मध्ये म्हणजे आजार पण ही जरा जास्त आहे. जसं बोरला आपल्याला आजार पूर्ण कमी आहेत आपल्याकडे. तुमचा बोरचा ब्रीडर आहे का? हा, ब्रीडर आहे. हा, आता त्याने 4 दात लावलेले आहेत. हो, आता 70 किलोच्या आसपास आहे हा ब्रीडर. तुम्ही चांगला मेल ठेवलाय? हो, चांगला मेल ठेवला. आणि शेडचं नियोजन तुम्ही मध्यमच केलंय, शेड काय लय खर्च करावा का नाही काय करावं? शेडचं कसं आहे माहिती का सर, की आपण शेड एवढं खर्च करणं काय गरज नसते. आपल्याला शेळ्यांना काय एवढं हायफाय आपल्या घरागत लागत नाही. आपल्याला फक्त निवारा चांगला असेल थंडीपासून आणि पावसापासून वाचलं म्हणजे भास आपल्याला. काही लोक शेडवरती आमाप खर्च करतात आणि शेळ्या क्वालिटी नसतात त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांचं फार्म प्रॉब्लेम मध्ये येतात. आणि तुम्हाला एक सांगतो सर, मी लय फार्म बघितलं पण आजपर्यंत काय झालं म्हणजे ज्यांचा साधा फार्म आहे त्यांचा टिकतोय आणि जर 10 लाखाच्या पुढचा फार्म असेल तो लगेच बंद पडतो. काय ह्याच्या मागे? कारण आपण शेडालाच काय लोक असे करते एकदम हायफाय बनवतात शेड आणि ते शेडला जास्त खर्च करतात आणि शेळ्या एकदम कमी क्वालिटीच्या घेतात. त्या कमी क्वालिटी शेळ्या घेतल्यामुळे त्या बंदिस्तला त्रास होतो, आजार पण वगैरे याच्यात आणि ते शेळ मग फार्म मोडले जातात. तुम्हाला म्हणजे कोण मदत करतं का? एकटाच करताय का? ह्यात मध्ये आमचे आई वडील आणि मंडळी.
म्हणजे मित्रांनो, एक चांगल्या प्रकारे फार्म सांभाळलाय बरं का, कमी खर्चात एक चांगलं उत्पादन काढायचा प्रयत्न सरांनी केलेला आहे आणि काढतात. ही वार्षिक उत्पादन 3-3.5 लाखाच्या पुढे येण्यात. आता यांची बोकडांची जर टोटल बघितली, त्यातनं विक्रीत नसणे 1-1 लाख रुपये मिळून जातील अशी यांच्याकडे बोकडा तुम्हाला मी सगळं जवळून दाखवणार आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.